गंगापूर तालुक्यातील शेणपुंजी रांजणगाव येथील विविध क्षेत्रातील काम करणारे शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला आहे। राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन तसेच औरंगाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रांजणगाव शेणपुंजी येथील विविध क्षेत्रातील काम करणारे शेकडो कार्यकर्ते यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण पाटील, गंगापूर तालुका अध्यक्ष काकासाहेब चापे, वाळूज महानगर अध्यक्ष गंगापूर विधानसभा सोहेल पटेल, संजू पाठे, सौरभ घोलप, रोहित धोत्रे, सोनू रावळकर, जाधव संतोष, पडघन राहुल, बोराडे सोनू, नागेश आवटे, अमोल दोडके, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना, गौरी कुचे, रेखा पाजगे, रमाबाई काळे, श्रीसुंदर शिदू, अलका आठवले, हिराबाई साळवे, शोभा कासार, सुलोचना भालेराव, वैशाली सोनवणे, रिबेका त्रिभुवन, वैशाली पवार, मनीषा साळवे आदींची उपस्थिती होती। विजय बनसोड, AIN न्यूज, गंगापूर। AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा।